आमचे सरकार सत्तेत आल्यावर खाजगी आणि शासकीय नोकरीत स्थानिकांना 75% जागा राखीव ठेवणार असून याबाबतचा कायदाच आम्ही करणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी केली आहे. अजित पवार आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विधानसभेसाठी सोलापूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी आमच्यासोबत यावे, लोकसभेला वंचितमुळे 12 जागांवर फटका बसला आहे, तसा तो दोघांनाही फटका बसला आहे, त्यामुळे विधानसभेला एकत्रित लढावे, तसेच या काळात विरोधकांनी समंजसपणा दाखवणे गरजेचे असल्याचेही अजित पवार म्हणाले. याशिवाय आगामी विधानसभेला 30 वर्षाचा अनुभव पणाला लावून विधानसभेच्या 175 जागा जिंकण्याचा आमचा मानस असल्याचेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले. याशिवाय सरकार कर्जमाफी करण्याचे बोलून दाखवत आहे, जर सरकारने संपूर्ण कर्जमाफी केली तर आम्ही त्याचे कौतुक करू, मात्र असं असलं तरी कर्जमाफी हे नवे गाजर दाखवले जात आहे, निवडणुका जिंकण्यासाठीच या घोषणा सुरू असल्याचेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले. नक्की काय म्हणाले अजित पवार पाहूयात. काही झालं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी ही होणारच आहे. समविचारी पक्षांना सोबत घेऊन जाण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्याशी पण आम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी सोबत यावं असा आमचा आग्रह आहे. वंचितांच्या मुळं वंचित आणि आमच्या भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोघंही आघाडी करून आणि काय वंचितांनी वंचितांची आघाडी करून उभे राहिल्यामुळं दोघांच्या उमेदवारांना फटका बसला. हे एकत्र असते तर अजून 12 जागा आपल्या महाराष्ट्रामध्ये जरी देश पातळीवर मोदी साहेबांची लाट होती तरी 12-18 जागा निवडून आल्या असत्या. ही फॅक्ट आहे, ही वस्तुस्थिती कोणी नाकारू शकत नाही आणि त्याच्यामुळं ह्याचा फटका आम्हाला दोघांनाही बसला आहे, म्हणजे आमच्याही आघाडीला बसला आहे आणि त्यांनाही बसला आहे. त्याच्यामुळं समंजस भूमिका घेण्याची गरज आहे. आता त्यामध्ये काय निष्पन्न होईल ते काही मी सांगू शकत नाही, पण प्रयत्न करणं आमचं सगळ्यांचं काम आहे. त्या पद्धतीनं आमचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे. हे सगळे परिस्थिती बदलायची असेल तर मी ह्या निमित्तानं सांगू इच्छितो राज्यातल्या जनतेला की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही 75% स्थानिक लोकांना सर्व ठिकाणी, खाजगी कारखानदारी असेल किंवा कुठलीही कारखानदारी असेल, कुठल्याही कंपन्या असतील, तिथं कंपल्सरी कायदा करू की 75% जागा स्थानिकांना मिळाल्याच पाहिजेत. 25% काय तुम्हाला बाकीचं इतर पण लोक लागतात कारखाने चालवण्याच्या करता, त्यांना तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. ही भूमिका आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमची आघाडी त्या ठिकाणी घेऊन पुढे जाऊ पाहते. अशा प्रकारचे अनेक उद्याच्या जाहीरनाम्याच्या निमित्तानं चांगले चांगले निर्णय, आज जे काही नियोजन बिघडलेलं आहे पाण्याच्या संदर्भातलं, शेतीचं असेल पिण्याचं असेल, ह्यालाही सरकारचं अपयश आहे, त्या विभागाचं अपयश आहे, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली. केली तर दुधात साखर आम्ही कौतुक करू, आम्ही अभिनंदन करू. मी तुम्हाला सांगतो हा देखील एक नवा डाव आहे, हे नवं गाजर दाखवलंय भलं मोठं, हे काही देणार नाहीत. यांना फक्त निवडणुका जिंकायच्यात आणि तिथं सरकार स्थापन करायचं, यांना प्रत्यक्ष सर्वसामान्य जनतेशी काही यांचे ना जुळलेले नाही, यांना आस्था नाही, यांना प्रेम नाही, यांना आपुलकी नाही.